नॅशनल कॉलेजमध्ये 77वा भारतीय स्वातंत्र्य दिन प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लष्कराचे प्रतिष्ठित सदस्य श्री कीर्तिकुमार रावत, निवृत्त ब्लॅक कमांडो श्री जगदीशचंद्र देसले, श्री उत्तमवीर, निवृत्त पोलीस अधिकारी प्राध्यापक आनंद जेठे, संचालक जेथेज अकॅडमी व सौ कविता देशमुख, संचालिका ड्रीम ऑफ डेझेल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी अमर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुण सोकांडे पाटील, सौ मंगल अरुण सोकांडे पाटील, श्री अमर सोकांडे पाटील व सौ पल्लवी अमर सोकांडे पाटील आणि इतर मान्यवर पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालक आदी उपस्थित होते. भारतीय संरक्षण सेवेत विशेषतः नौदल, जहाजे, पाणबुडी आणि युद्धनौका या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व भौतिकशास्त्र व गणित विषयासाठी राज्यपाल पुरस्कार विजेते म्हणून ओळखले जाणारे शिक्षक जेटेस अकॅडमीचे संचालक प्रमुख पाहुणे प्राध्यापक आनंद जेठे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले. स्वातंत्र्य दिन ही केवळ कॅलेंडरवरील तारीख नाही तर स्वतंत्र आणि समृद्ध भारतावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य व्यक्तींचा त्याग, संघर्ष आणि अखंड भावनेचे स्मरण आहे. भारताचा इतिहास आपल्या पूर्वजांच्या धैर्याने, शौर्याने रंगला. आपले स्वातंत्र्य हे आपल्या पूर्वजांच्या अगणित त्यागाने, रक्ताने व कष्टाने मिळवलेले आहे. ते शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अबाधित ठेवले पाहिजे असे प्राध्यापक जेठे म्हणाले. प्राध्यापक जेठे यांच्या सोबत भारतीय लष्कराचे प्रतिष्ठित सदस्य श्री कीर्तिकुमार रावल व निवृत्त ब्लॅक कमांडो श्री जगदीशचंद्र देसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री कीर्तिकुमार यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी देशसेवेसाठी स्वतःला वाहून द्यावे आणि भविष्यात भारतीय संरक्षण दलामध्ये सामील व्हावे. श्री कीर्तिकुमार यांची उत्कृष्ट कारकीर्द आणि देशाच्या संरक्षणाप्रती असलेले समर्पण यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिक समृद्ध झाले. निवृत्त ब्लॅक कमांडो श्री जगदीशचंद्र देसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आई मला छोटीशी बंदूक देना हे बालगीत सादर केले. लहानपणी आईने खोटी बंदूक दिली होती, परंतु मला खरी बंदूक चालवायची होती, म्हणून मी ब्लॅक कमांडो झालो. तुम्हीही तुमचे स्वप्न पूर्ण करा असे ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली एकता, विविधता आणि प्रगतीचे महत्त्व अधोरेखित करणारी देशभक्ती आणि हृदयस्पर्शी भाषणे यांच्या सुसंवादी मिश्रणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.